नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा विषय इंग्रजी, टॉपिक 3.4 इंटरव्ह्यू। आता या इंटरव्ह्यूमधील आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। पहिली ॲक्टिव्हिटी आहे कम्प्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम। खाली दिलेली जी काही वेब डायग्राम आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे। तर वेब डायग्रामच्या सेंटर पॉइंटला आहे इन व्हॉट वे कॅन आय चेंज माय सेल्फ फॉर द बेटर, की माझ्यात सुधारणा व्हाव्यात किंवा माझं चांगलं व्हावं यासाठी मी माझ्यात कोणकोणते बदल घडून आणू शकतो। तर ते बदल आपल्याला या ठिकाणी लिहायचे। तर पहिला बदल दिलेला आहे आय वॉन्ट टू कंट्रोल माय अँगर, मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवू शकतो। असे आणखी तीन बदल आपल्याला लिहायचे। तर दुसरं काय लिहिता येईल, आय वॉन्ट टू बी अन एक्स्ट्रावर्ट, की मी एक एक्स्ट्रावर्ट होऊ शकतो म्हणजे बाहेर जगाकडे पाहू शकतो, किंवा ज्याला आपण आत्मचिंतन करून बाहेर जगाशी जे मिसळणं आहे तशा पद्धतीने तो करू शकतो। आय वॉन्ट टू डेव्हलप अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, की मी माझ्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड सकारात्मक अशा पद्धतीचा दृष्टिकोन आणू शकतो, विकसित करू शकतो। आणखी एक लिहिता येईल आपल्याला आय वॉन्ट टू हॅव सेल्फ कॉन्फिडन्स, की मी माझ्यामध्ये आत्मविश्वास हा आणू शकतो आणि तो मी आणेन, अशा पद्धतीने मी माझ्यामध्ये बदल करून आणखी बेटर होण्याचा प्रयत्न करीन। सेकंड ॲक्टिव्हिटी आहे गिवन बिलो आर द प्री रिक्विसाइट्स ऑफ एन इंटरव्ह्यू। खाली काही इंटरव्ह्यूचे प्री रिक्विसाइट्स दिलेले आहेत। फिल अप द बॉक्सेस विथ सुटेबल ॲक्शन्स टू बी अंडरटेकन विथ रेफरन्स टू द गिवन पॉईंट, की दिलेल्या पॉईंटच्या आधारे आपल्याला या बॉक्समध्ये कोणकोणते ॲक्शन आपण घेणार आहोत किंवा घेऊ शकतो किंवा घेतल्या याबद्दल आपल्याला लिहायचं आहे। तर प्री रिक्विसाइट्स ऑफ अन इंटरव्ह्यू, पहिला पॉईंट आहे एरियाज टू बी कवर्ड, की कोणकोणते एरियाज हे कवर केले गेले पाहिजे। तर त्यामध्ये आपल्याला लिहिता येईल रिसर्च ऑन द पर्सन हुम यू आर गोइंग टू इंटरव्ह्यू, की ज्या व्यक्तीचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत त्याबद्दल रिसर्च करणे फार महत्त्वाचे आहे। सेकंड आहे डिसाइड द क्वेश्चन्स यू आर गोइंग टू आस्क, की आपण जे काही प्रश्न विचारणार आहोत, जे काही प्रश्न विचारायला आपण जाणार आहोत ते प्रश्न पहिले डिसाईड करून घ्या। थर्ड इफ पॉसिबल गिव्ह हिम हर अ कॉपी ऑफ इंटरव्ह्यू क्वेश्चन्स अर्लियर, की जर शक्य असेल तर त्यांना किंवा त्याला किंवा तिला त्यांना आपण आपल्या इंटरव्ह्यू क्वेश्चनची एक कॉपी एक प्रत अगोदरच दिली पाहिजे। सेकंड पॉईंट आहे टाईम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन कसं करणार आपण। तर प्लॅन द इंटरव्ह्यू व्हेन व्हेअर हाऊ, की आपल्याला इंटरव्ह्यू प्लॅन करायचा आहे की व्हेन केव्हा व्हेअर कोठे आणि हाऊ कशा पद्धतीनं। टेक एन अपॉइंटमेंट ऑफ द इंटरव्ह्यू, की ज्याचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याचा पहिले आपण अपॉइंटमेंट घेणं महत्त्वाचं आहे। इंडिकेट हाऊ लाँग द इंटरव्ह्यू विल टेक, की हे दर्शन आपल्याला महत्त्वाचं की इंटरव्ह्यू किती वेळ चालणार आहे। प्लॅन फॉर सडन इमर्जन्सीज, आणि जर मदत कधी इमर्जन्सी येईल तर यासाठी सुद्धा आपण तयार असलं पाहिजे। प्रॅक्टिस आस्किंग क्वेश्चन्स टू युअर सेल्फ ॲट होम, की जे काही प्रश्न विचारणार त्या प्रश्नांची प्रॅक्टिस आपण अगोदरच करून ठेवली पाहिजे। त्यानंतरचा पॉईंट आहे मेक युअर इंटरव्ह्यू इंटरेस्टिंग, की तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू हा इंटरेस्टिंग बनवायचा आहे। कशा पद्धतीने बनवता येईल, आस्क क्वेश्चन्स दॅट यू नो विल इंटरेस्ट युअर ऑडियन्स, की अशा पद्धतीचे प्रश्न विचारा की जे तुमच्या ऑडियन्समध्ये एक प्रकारचा इंटरेस्ट रस निर्माण करतील। ड्रॉ आउट द इंटरव्ह्यू अँड मेक हिम कम्फर्टेबल, की हे जे काही चक्र आहे प्रश्नोत्तरांचं यापेक्षा या इंटरव्ह्यूला थोडंसं बाहेर काढण्याचा प्रयत्न करा आणि त्याला कम्फर्टेबल बनवण्याचा
प्रयत्न करा, जेणेकरून तो प्रश्नांची उत्तर खूप चांगल्या पद्धतीनं देऊ शकेल. आस्क टू इलॅबोरेट ऑर गिव व्ह्यूज ऑन कोट्स ऑफ फेमस पीपल, की जे काही लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत त्यांचे जे काही विधान आहेत, कोट्स आहेत, यावर त्या इंटरव्ह्यूला तुम्ही त्यांची व्ह्यूज, त्यांची मतं मांडण्याबद्दल सांगा, त्याचं विश्लेषण करण्यास सांगा. इन्क्लूड द रिलेव्हन्स ऑफ हीज हर आयडियाज थॉट्स ऑन एनी करंट सिच्युएशन, की जी काही करंट सिच्युएशन आहे, चालू परिस्थिती आहे, सद्य परिस्थिती आहे, या सद्य परिस्थितीवर त्याचे किंवा तिचे त्यांचे आयडिया, त्यांचे विचार, यांचा जो काही रिलेव्हन्स आहे तोसुद्धा या ठिकाणी इन्क्लूड करणं महत्त्वाचं आहे. आता बॉडी लँग्वेज, बॉडी लँग्वेज कशा पद्धतीची असावी? स्माईल, नॉड अँड गिव द करेक्ट क्यूज, की हसाय सांगितलेले नॉड, मान हलवणे, आणि गिव द करेक्ट क्यूज. युअर बॉडी लँग्वेज शुड बी प्लीजंट, तुमची बॉडी लँग्वेज ही एक प्रसन्न अशा पद्धतीची असली पाहिजे. शो दॅट यू आर इंटरेस्टेड इन हीज ऑर हर आन्सर्स, आणि असं दाखवा की त्यांनी दिलेले उत्तरं किंवा तिने दिलेले उत्तरं यात तुम्हाला इंटरेस्ट आहे. शो युअर कन्सर्न, मेक आय कॉन्टॅक्ट, की तुम्ही त्याशी संबंधित आहात, त्याबद्दल तुम्हाला काहीतरी वाटते असं दाखवा. मेक आय कॉन्टॅक्ट, डोळ्यात डोळे घालून बोला. बी पॉझिटिव्ह, सकारात्मक व्हा. अँड कॉर्टियस, आणि तुमची जी वागणूक असली ती सौजन्यपूर्वक असायला पाहिजे, बट नॉट ओवर फ्रेंडली. पण सौजन्यपूर्वक तुमची वागणूक असली पाहिजे, पण ओवर फ्रेंडली नसावी, की खूपच मित्रवत आहात आणि त्या पद्धतीने विचारताय असं या ठिकाणी अपेक्षित नाही. म्हणजे हे जे इंटरव्ह्यू घेणे आणि इंटरव्ह्यू देणे, दिस इज द फॉर्मल, एक औपचारिक अशा पद्धतीची ही एक सिस्टीम असते. यामध्ये जास्तच फ्रेंडली होणं हे अपेक्षित नाही. तर अशा पद्धतीनं जे काही पॉईंट आहेत, हे पॉईंट आपण या ठिकाणी पाहिले. तर हे जे काही पॉईंट आहे, एरियाज टू बी कवर्ड, टाईम मॅनेजमेंट, मेक युअर इंटरव्ह्यू इंटरेस्टिंग, बॉडी लँग्वेज, हे सगळे पॉईंट तुम्ही इंटरव्ह्यू घेत असताना लक्षात घेणं महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुमचा इंटरव्ह्यू हा इंटरेस्टिंग होईल आणि एक आयडियल टाईप, एक आदर्श अशा स्वरूपाचा तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि ऑडियन्सलासुद्धा तो आवडेल, तुम्हालासुद्धा आवडेल, ज्याचा इंटरव्ह्यू घेत आहे त्यालासुद्धा तो पचनी पडेल. म्हणजे जेणेकरून हा तुमचा पूर्ण इंटरव्ह्यू हा खूप परफेक्ट आणि परिपूर्ण अशा पद्धतीचा होईल. तर मित्रांनो, ही होती आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, टिल द एंड, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू, थँक्स अ लॉट.